पत्रकार मी दीप्ती राऊत, जनतेचा जाहीरनामा या आईबीएन लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। मेरे किसान भाइयों असं म्हणत काही जण आपल्या भाषणाची सुरुवात करतायत। तर हा शेती आणि शेतकरी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कसा कणा आहे अशी भाषणबाजी करत अनेक जण टाळ्या मिळवतायत। पण ह्या सगळ्यामध्ये शेतकरी नेमका कुठे आहे? ह्या सगळ्यामध्ये शेतकरी गारपिटीना उद्ध्वस्त झालेल्या त्याच्या बागा सावरण्याचा प्रयत्न करतोय। कुणी लवकर पंचनामा व्हावा म्हणून तलाठी तात्याच्या कार्यालयावरती ऑफिसवरती चक्रा मारतोय, तर कुणी मिळालेल्या मदतीतून कोणाचं द्यायचं आणि कोणाचं फेडायचं याचा हिशोब लावत बसलेला आहे। हे जाणण्यासाठी आम्ही पोहोचलो थेट शेतातल्या बांधावर। आपण आहोत नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या सीमेवरच्या सांगवी ह्या गावामध्ये। आणि ह्या सांगवी ह्या गावामध्ये अत्यंत कोरडवाहू असा असलेला हा प्रदेश आणि मोठ्या कष्टानं घामानं मेहनतीनं या ठिकाणी लोकांनी द्राक्ष बागा उभ्या केल्या होत्या, वाईनची द्राक्ष लावली होती। मात्र ह्या गारपिटीनं सगळ्याची राख रांगोळी झालेली आहे। जवळजवळ 20 दिवस आपण थांबलो, 20 दिवसानंतर आता कळतंय की सरकारनं पॅकेज जाहीर केलं आहे, 4000 कोटी 5000 कोटीच्या चर्चा होत आहेत। तुमची बाग उद्ध्वस्त झाली आहे, तुम्हाला काय वाटतंय की किती तुम्ही समाधानी आहात? बिलकुल समाधानी, 1% सुद्धा समाधानी नाही आहे। अगदी फसवणूक केली आहे गव्हर्नमेंटनी, आणि गव्हर्नमेंटला माझ्या माहितीप्रमाणे विरोधी पक्ष पण सामील आहे, कारण त्यांनी पण शेतकऱ्याची बाजू पाहिजे तशी घेतली नाही आणि त्यांना फक्त इलेक्शनचं पडलेलं आहे। आतापर्यंत उमेदवारी जाहीर झाली आहे, प्रचार सुरू झाला आहे, तुमच्या गावापर्यंत हे सगळं नुकसान बघायला किंवा प्रचार करायला पक्ष आलेत का? जवळजवळ सर्वच पक्ष येऊन गेले आमच्या इथे आणि त्यांनी फक्त बघण्याचीच भूमिका घेतली आणि बाकी काही बहुते आम्ही असं करू किंवा आम्ही आल्यानंतर तसं करू तसं पण त्यांनी काही आम्हाला आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही। 22 ते 23 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे। आमची टरबुजाची वाढी होती 2.5 ते 3 एकराची, कांदे पण सडून गेलेली आहे, त्याच्यातला एकही कांदा आमच्या कामात येणार नाही। आणि कर्ज कसं भरावा आणि लाईट बिल पण कसं भरावा असा आमच्या पुढं मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। सांगवीला गारपिटीचा फटका यंदा पहिल्यांदाच बसलेला नाहीये, गेल्या 3 वर्ष सातत्यानं नैसर्गिक संकटाचा हे शेतकरी सामना करत आहेत। तुम्हाला मागचं तुमचं कुठलं पीक गेलं होतं आणि जी नुकसान भरपाई मिळाली ती तुमच्यापर्यंत पोहोचली होती का? मागचं आमचं द्राक्षाचं पीक गेलं, कांद्याचं गेलं आणि मी टरबुजाची वाढी लावली होती मॅडम, आणि नेमकं ती काढण्याच्या परिस्थिती होती ती पण गेली माझ्यावाली। तुमचं कर्ज किती होतं तुमच्यावरती? माझ्याकडे 3.5 लाखाचं कर्ज होतं त्यावेळेस, आता तर माझ्याकडे 9 लाखाचं कर्ज आहे आणि एकही पीक माझ्या ताब्यात राहिलेलं नाही, सगळं पीक गेलेले मॅडम। आजची परिस्थिती अशी काय करावं अशी परिस्थिती झालेली आमची, कुठून आणायचं कसं द्यायचं। गेल्या मागच्या हप्त्यातच आमच्याकडे बँकेचे साहेब येऊन गेले कर्ज भरा, जे पॅकेज आता जे सरकारने मंजूर केलंय ते कोणत्याच हिशोबाचं नाही आहे, हे फक्त काहीतरी एक दिशाभूल झालेली, कुठलं आमच्या शेतकऱ्यांसाठी त्याचा कुठलाच उपयोग होत नाही। एकरी आमचे द्राक्षाला 2 लाख रुपये खर्च करून जर समजा ते एकरी 10,000 रुपये देते, आमचे एक सुद्धा हात त्या पावडरीचा होऊ शकत नाही त्याच्यातून, असं पॅकेज झालेले सर। सरकारची मदत ही किती तुटपुंजी आहे हे त्यांच्या सगळ्या उदाहरणावरून स्पष्ट होते आहे। तुटपुंजी यांनी आमचं पोट भरत नाहीये, ती सातत्यानं 3 वर्षापासून जर नुकसान झालेलं आहे तर तो शेतकरी उभाच कसा राहू शकतो? त्यांनी फक्त 8 दिवस शेती करून हे करून दाखवावं, आम्ही निश्चितपणे परिषदात जाऊन उभे राहू। या संबंधी आम्ही एक ग्रामसभा लावणार आहे ह्या मुद्द्यावर, की आम्ही पूर्ण इलेक्शनवरच बहिष्कार टाकणार आहे। लोकसभेचे येणार आहे, लोकसभेचे इलेक्शनवर आम्ही पूर्णतः बहुमतानी बहिष्कार टाकणार आहे। आणि नुसत्या सांगवी गावालाच नाही तर मी सरपंच या नाथाने अख्ख्या महाराष्ट्रातल्या सरपंचांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाका आणि आपला न्याय स्वतःच मिळवून घ्या, ही ठामपणाने मी भूमिका या ठिकाणी मांडतो। आणि संबंध गाव संबंध महिला आमच्या संबंध ह्या गोष्टीत इन्वॉल्व्ह आहेत। आजच्याच पेपरला मी वाचलं की हे बँकाच करू शकता आम्ही करू शकत नाही, पण त्याच्याच खाली जर एक्झिम बँकेचे डायरेक्टर सांगतायत बुधाजीराव मुळीक की हे जे 2 महिन्यांपूर्वी 2 महिन्यांपूर्वी 3 लाख कोटी रुपयांचं पॅकेज धनाढ्य लोकांना दिलेलं आहे, जे मोठा व्यवसाय करतात त्या लोकांना दिलेले, आणि शेतकऱ्यांच्यावर गारा पडल्या त्या लोकांवर गारा पडल्या होत्या का? आम्हाला सांगा, त्या लोकांना जर गारा पडल्या असतील, त्या लोकांवर जर टंचाईची परिस्थिती आली असेल त्यांना निश्चित द्यावा। पण आमच्यावर एवढी मोठे संकट तुम्ही येऊन बघताय, संबंध नेते आमच्यापर्यंत येऊन बसताय, आमचे आसूपुसून निघून जात आहे आणि ऊट फाटीवर ताप मारताय का ऊट आणि उभा राहा कसा उभा राहणार सांगा ना, पायातच बळ नाही तर उभं कसं राहणार आम्ही।
हा आक्रोश आहे सर्व शेतकऱ्यांचा. आणि गोष्ट खरी आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही द्यावी याच्यावरती मोठा उहापोह सगळीकडे चाललेला आहे. 2009 मध्ये कर्जमाफी झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली होती की आमच्यामुळे कर्जमाफी झाली, आमच्यामुळे कर्जमाफी झाली. मात्र ह्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पूर्ण ह्याची जबाबदारी बँकांवरती टाकलेली आहे. कर्जमाफी आमच्या हातात नाही तर बँकांच्या हातात आहे असं त्यांनी म्हटलं. आणि जसं आत्ता हे शेतकरी बंधू म्हणतात त्या पद्धतीने 2 महिन्यापूर्वीच बड्या उद्योजकांना सरकारची हस्तक्षेपामुळे 3 लाखाच्या वर 3 लाख कोटीची कर्जमाफी झाली. मात्र शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा आता मोठा भांडवल केला जाणार आहे. काय सांगायचं तुम्हाला? आम्ही कुठल्या प्रकारचं त्यांना आता मदत करणार नाही. आम्ही सर्व राजकीय पक्ष आमच्या दृष्टीने सारखे दिसत आहे. आम्हाला फक्त दगडापेक्षा विटं मग अशी परिस्थिती आमच्या पक्षी आली. काँग्रेस नाही तर मग बीजेपी नाही तर काँग्रेस. आमच्यासाठी योग्य उमेदवार नाही आमच्या पुढे जो आमची खऱ्या अर्थाने आमची बाजू घेऊ शकेल. सुरुवातीला 4 वर्षापूर्वी म्हणजे शरद पवार साहेबांनी आम्हाला वायनरी लावण्यासाठी उद्युक्त केलं आणि त्यांनी वायनरीच्या बागा लावायला लावलं. गाड्यावर वाईन विकली जाईल असं त्यांनी सांगितलं. आणि वाईनची इतकी भयानक परिस्थिती झाली आमची वाईन 5 रुपये किलोने सुद्धा म्हणजे वाईनची द्राक्ष 5 रुपये किलोने सुद्धा कोणी खाल्ले नाही. अक्षरशः आम्हाला त्या वाईनच्या बागा सर्व तोडून टाकावं लागल्या. त्यावेळेस आम्ही एकरी 1.5-1.5-2 लाख रुपये कर्ज घेतले. तेव्हा कुठला पक्ष किंवा कुठल्या नेत्याने तुम्हाला मदत केली? फारशी कोणीच मदत केली नाही आम्हाला. आमचे वाईनचे द्राक्ष झाडांवरच वाळून गेले. आम्ही ते वाळलेल्या द्राक्षांचे फोटो काढून सुद्धा आम्ही त्याच्या त्यावेळेस तुम्ही आयबीएन लोकमतवाल्यांनी सुद्धा त्यावेळेस तुम्ही पाठपुरावा केला होता आमच्यासाठी की याचं काहीतरी करावं. परंतु ते द्राक्षाच्या झाडावर वाळून गेले. वाळलेले द्राक्ष 5-6 रुपये किलोने कोणी तरी वायनरी कंपन्यांनी घेतले. त्याचे पैसे आम्हाला 2-2 वर्षांनी दिले ते 5-5 रुपये किलोचे द्राक्षाचे. नंतर फयान आलं. फयानमध्ये आमच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. मागच्या वर्षी भयानक पाणी टंचाईला आम्ही सांगायला गेलो. अक्षरशः आम्ही टँकरनी बागा जगवलेले. आणि अशा परिस्थितीत टँकरनी बागा जगून आता त्या बागानं गारपीट झाली. अशा म्हणजे आमचे काही शब्द नाही आम्हाला सांगायला. खूपच भयानक अशी ही परिस्थिती आहे. तुमचं स्वतःच किती कर्ज आहे आणि किती तुम्हाला काय वाटतं सरकारने दिलेला हा खरंच दिलासा आहे का देखावा आहे फक्त? कर्जबाजारी झालेले, बहिणींचे लग्न येते, सगळं आमच्या पुढे डोळ्यासमोर ताजे उदाहरण असताना सुद्धा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काही करण्याच्या अवस्थेत राहिलेलो नाही. ह्या सगळ्या व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या. मात्र दुसरीकडे निवडणुकीचा आता प्रचार सुरू होतो आहे. सगळ्यांचे घोषणा होतील, सगळ्यांचे सभा सुरू होतील, प्रचार फेऱ्या रंगतील, सगळे नेते तुमच्या दारापर्यंत येतील. एक शेतकरी मतदार म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या नेत्यांना तुम्ही काय सांगणार आहात? आज देशामध्ये 30 हजार कोटी रुपये जवळजवळ निवडणुकीला खर्च होणार आहे. 30 हजार कोटी रुपयाचा. आणि मग या परिस्थितीमध्ये एवढा मोठा निवडणुकीचा खर्च होत असताना ज्याच्या जीवावर संबंध देश आहे, भारत हा कृषीप्रधान देश म्हटला जातो, भारताचं सगळं वैभव शेतीवर आहे, शेती उत्पादित करणारा शेतकरी मरायला लागला आहे, त्याच्याकडे लक्ष नको द्यायला अगोदर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याला उभा केला पाहिजे. तो जर समाधानी झाला तर खऱ्या अर्थानं लोकशाहीला तो उभा राहू शकतो, मतदान करू शकतो. या बाधित झालेल्या सगळ्या गावकऱ्यांनी एकच निर्णय घेतला का आमच्या दृष्टीनं निवडणूक महत्त्वाची नाही. खूप महत्त्वाचा असा हा ही धोक्याची घंटा आहे की पंचक्रोशीतल्या गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या आणि याच्या आधी सुद्धा टंचाईचा कधी असेल तर कधी अतिवृष्टीचा सामना केलेल्या या सर्व शेतकरी आता निर्णायक मुद्द्यावरती आलेले आहेत. ते म्हणजे लोकशाहीचा आम्ही खांब आहोत पण आम्हाला मतदान करायचं नाही आहे. सर्व सत्ताधाऱ्यांसाठी, विरोधकांसाठी आणि तमाम राजकारण्यांसाठी हा निश्चित महत्त्वाची अशी धोक्याची घंटा आहे. जेव्हा आपण विचार करतो शेतकरी तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो अर्थात टोपी घातलेला, पगडी घातलेला एक पुरुष. मात्र याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागातला निम्मा मतदार जो आहे तो आहे महिला शेतकरी. त्यांची मतं त्या सगळ्या याच्याबद्दल काय विचार करतायत, निवडणुकीबद्दल काय विचार करतायत, त्या कोणाला मतदान करणार आहेत याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी घेऊया एक ब्रेक. पहा फक्त आयबीएन लोकमत. 2.5 वर्षाचं नातू ही माझा, तो म्हणायचा पप्पा उठा ना, आम्हाला शाळेत घालू नका, आम्ही लोकांची गुरवळ, पण तुम्ही असं करू नका, तुम्ही जर असले तर आम्हाला आम्ही जगू बा असं. इथून मागे आम्ही आनंदाने मतं दिले, आता मुळीच मत देणार. एखादा पुढारी दिवसभर उन्हात उभा ठेवा, त्याला काम करायला लावू नुसतं उभं नाही ठेवायचं, पूर्ण काम करायला लावायचं. अक्षरशः संध्याकाळी तो स्वतःहून सांगेल का शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतं. कांद्याच्या किमती वाढल्या तेव्हा पूर्ण देशाच्या राजकारणाचा तो विषय बनला. कारण अर्थातच त्यावेळी दिल्लीच्या आणि उत्तरेतल्या निवडणुका होत्या. आता ह्यावेळेस गारपिटीमुळे फक्त कांदाच नाही तर सर्व पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. आणि या कांदा उत्पादक महिला शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे यावेळेस खूप निर्णायक ठरणार आहे. आता जी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे तुम्ही समाधानी आहात का? 1.5 एकर द्राक्षाचं बाग गेलं, 5 एकर डाळिंब गेलं. तर आता म्हणजे आम्ही गरीब लोक, आमचे नातू पण तू जरी मोठे भगिनी आहे त्यांना आम्ही त्यांच्या तिथं कामाला जायचो. आता त्यांच्याकडेच नाही तर ते आम्हाला सुद्धा कुठून देतील? आज मी वाटेनं माझ्या मुलांनी 5 एकर डाळिंब लावलेलं आहे, त्याला खर्च 25 हजार रुपये एकरी वयेले,
परत 1.5 एकर द्राक्षाचं बाग आहे, त्याला बी 30,000 रुपये एकरी खर्च व्हायले, तर त्याचं आम्हाला म्हणजे चारणी घडतील अशी राहिली नाही. पोर माझा हायपत घेऊन रात्री 12-1 वाजेस्तोवर झोपला. 2.5 वर्षाचं नातूही माझा, तू म्हणायचा पप्पा उठा ना, आम्हाला शाळेत घालू नका, आम्ही लोकांची गुरवळ, पण तुम्ही असं करू नका, तुम्ही जर असले तर आम्हाला आम्ही जगू बा असं. 2.5 वर्षाचं मुलगा माझं वाला पहिलीला शाळेत जातो बालवाडीला, ते म्हणायचं. तर मी इतके रावणे केल्या, मुलांनी माझं ऐकलं नाही, पण शेवट त्याला एवढ्या एवढ्या मुलाची कारुण आली, त्यांच्या मंडळीनं भात घालेला होता, एवढा एवढा भात आम्ही खाल्ला आणि तसंच झोपून राहिलो. कोणता पक्ष तुम्हाला वाटतो की जो शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खरंच काम करतो? मला तरी वाटतं एखादा पुढारी दिवसभर उन्हात उभा ठेवा, त्याला काम करायला लावून असं उभाने ठेवायचं, पूर्ण काम करायला लावायचं. अक्षरशः संध्याकाळी तो स्वतःहून सांगेल का शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतं. 365 दिवस सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 7 पर्यंत आम्ही काम करतो, आणि उद्या तो बाग आमचा जाणार आहे, 6-7 लाख रुपये हातात मिळणार आहे, मुलींचे शिक्षण होणार आहे, पण त्यातलं काही धरणे रुपये हातात पडलेलं नाही. अक्षरशः बाग पूर्ण गेला, त्याला 3-4 लाख रुपये आम्हाला नुसते उभे करायला लागणार आहे, आणि शिक्षण तर बाजूलाच राहील, आणि नेमकं आमच्या गावात शाळा नाही आहे, तर मुलांना पूर्ण हॉस्टेलला टाकावं लागतं. अक्षरशः 2.5 लाख रुपये वर्षाला खर्च लागतो आम्हाला, तर मुलींना कसं शिकवायचं शेतकऱ्यांनी? शिक्षणाबाबतही सरकारची अजिबात मदत नसते. मुली झाल्यावर तर मुलींवर किती टेन्शन असतं, मुलगी आपले लग्न कसं करणार आपण, तर त्यांचं शिक्षणालाच एवढा पैसा लागतो, तेव्हा लग्न करायला आम्ही कुठून करायचं लग्न त्यांच्यावाली ना? आम्ही अपेक्षाच नाही ठेवायचं का मुलींसाठी, का नाही एखादा शेतकरी साधा शेतकरी त्याला लग्न लावून लगेच मुलीला हे करायचं? आम्ही शिकू शकत नाही का मुली? शेतकऱ्यांनी मुलगी शिकवायची नाही, हाच हा या म्हणजे सगळ्या राजकारण्यांचं धोरण आहे. बस जे शेतकरी मित्र मैत्रिणी बंधू भगिनी आहेत, त्यांना मी सगळ्यांना मेसेज देऊ इच्छिते की आता येत्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी आपण जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होती नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा अशी माझी इच्छा आहे. मतदानावर बहिष्कार घालणार आहात, त्यांनी काय फरक पडेल असं वाटतंय का तुम्हाला? फरक पडेल असं मला वाटतंय, कारण मी माझ्याच गावच्या शेतकरी बंधू भगिनींना सांगत नाहीये, तर इथं पंचकृषीमधल्या सगळ्या बंधू भगिनींना सांगू इच्छिते की त्यांनी माझ्यासारखंच करावीत. आमच्या कर्जमाफीच्या काही लोड शेडिंग, काही वीज बिल, या सगळ्या मागण्या त्यांनी शेतकऱ्यांनी सरकारसमोर मांडाव्यात. तो निर्णय येईपर्यंत शेतकरी आम्ही कोणीच मतदान करणार नाही असं सरकारला सांगावे. नोकरदार वर्गाला तरी असतं, त्यांना पगार असतात, त्यांना बोनस मिळतात, शेतकऱ्यांना कसला बोनस आणि कसलं काय? शेतकऱ्यांना उलटं मार्च एंडिंग जर आलं तर प्रश्न पडतो, आता करायचं काय? आपली वसुलीचे लोक येणार, जे बँकांचं कर्ज काढलेलं आहे, सोसायट्यांचं कर्ज काढलेलं आहे, ते लोक आपल्या दारात येणार, आता करायचं काय, सांगायचं काय? गणवेश, मुलांचा गणवेश फाटलाय, मम्मी गणवेश घ्यायचंय, म्हटलं कांदे काढले की मग घेऊ बाळा, कांदे राहिलेच नाही विकायला, तर घ्यायचं काय आता? कशाने गणवेश घ्यायचा बाळाला? तुम्ही आता इतक्या वयस्कर आहात, खूप इलेक्शन तुम्ही पाहिली असतील, प्रत्येक इलेक्शन मध्ये पुढारी येतात, आता ह्यावेळेस पण येतील, जेव्हा ते येतील तुमच्याकडे नुकसान झालेलं आहे, तुम्ही त्यांना काय सांगाल? मी त्यांना सांगणार आहे, इथून मागे आम्ही आनंदाने मत दिले, आता मुळीच मत देणार नाही, आमच्यावर बरीच हानी झालेली, आम्हाला ह्या देण्यावरून आमचं काहीच पुरवणार नाही, आमचं पूर्ण कर्ज माफ केलं तरच आम्ही समाधानी राहणार. मागच्या वेळेस त्यांनी कर्जमाफी दिलेली होती, एवढी त्याच्यावरून खूप राजकारण झालं, आमच्यामुळे झालं आमच्यामुळे झालं, तुमच्यापर्यंत काय पोहोचलं? आमच्यापर्यंत काहीच पोहोचलेलं नाही, काहीच नाही आले आमच्यापर्यंत. शेतकरी हा असा कायमच लोळतोय खाली. असं म्हणतात की शेतकरी हा महत्वाचा आहे, राजा आहे, मतदानामध्ये महत्वाची भूमिका निभावतो, कारण सर्व पक्ष शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून राहतात. शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत असं सरकार म्हणतं, ते आता भाषणांमधून तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तुमच्यावर स्वतःवर किती कर्ज आहे आणि या नुकसान भरपाईमुळे किती ठिगळ लागणार आहे त्याला? म्हणजे आमच्यावर आहे 30 लाख रुपये कर्ज आहे, ते पण आम्ही आतापर्यंत फेडत आलोय थोडं थोडं, आणि ते पण कष्ट करून दिवस सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 7 पर्यंत काम करायचं, आणि अक्षरच्या मुलींना कसं द्यायचं? मेस्टी अक्षरच्या दोघी मिळून एक डब्बा खातात, त्या मुली एक डब्बा आणतात, त्या दोघी मिळून एक डब्बा खातात, आई मी एका डब्बा खायला, आम्ही दोघी मिळून. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही शिकू, त्या अशा तिकडनं आम्हाला दिलासा देत आहे. अक्षरशः आम्ही काय करावं तेच आम्हालाच कळत नाही, पक्षाची गॅरंटीच नाही, कारण जे नुसते आश्वासन देतात आणि निघून जातात. अक्षरशः लोक बागात येऊन गेलेली, फक्त पाठीवर थाप सुद्धा दिली नाही, फक्त इकडनं इकडनं बघून निघून गेले का हा शेतकरी, मग तुला किती कर्ज आहे, मग तुला आत्ता सध्या त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः आत्महत्येशिवाय आम्हाला काहीच पर्याय नव्हता, पण अक्षरशः मुलींना आम्हाला सांभाळलं, मुलींना सांगितलं का अजिबात तुम्ही का म्हणजे करू नका, टेन्शन घेऊ नका, आम्ही शिकू, आम्ही दोघे मिळून एक डब्बा खाऊ, पण शिकू आणि मग तुम्हाला मदत करू, पण तुम्ही आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणू नका. सरकारकडून जे झालं नाही, सरकारला शेतकऱ्यांना जी सहानुभूती देता आली नाही ती ह्यांच्या मुली देत आहेत, मुलींकडे बघून ते आपल्या वैफल्यातना मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेतकऱ्यांचा हा सर्व मुद्दा फक्त एवढा संतापाचाच नाहीये तर बराच विचारपूर्वक सुद्धा या सर्व शेतकऱ्यांनी आगामी निवडणुकांबद्दल ठरवलंय, काही ठोस निर्णय घेतलेले आहेत. या सगळ्या पक्षांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि पक्षांनी जी जी आश्वासनं मागच्या निवडणुकीमध्ये दिली होती त्याबद्दल त्यांचे नेमके अनुभव काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत पुढल्या भागात. पण त्याआधी घेऊया एक ब्रेक. पहा फक्त आयबीएन लोकमत. लग्न केल्यानंतर अक्षरशः मुलाबाळ सुद्धा होती म्हणे या शेतीमध्ये आपण एवढं समस्यांमधून जातोय मुलाबाळांना कशाला समस्यांमध्ये घालायचं. विम्याचे माझ्या अंदाजे एक एकर बागेसाठी त्यांचं विमा संरक्षण 60,000 रुपये, एकतरी 1,25,000 रुपये. आजपर्यंत असं महाराष्ट्रात एखादी केस दाखवा मला विमा कंपन्यामार्फत अशी एखादी महाराष्ट्रात एखादी इनकेस पाहिजे तर त्या व्यक्तीला हेक्टरी 1,25,000 रुपये मिळाले असतील. निवडणुका म्हणजे बदल अशा सगळ्यांनाच अपेक्षा वाटतात, आशा वाटतात. मात्र शेतकऱ्याचं त्याच्याबद्दल अत्यंत वेगळं आणि उलट मत आहे. अतिशय वाईट प्रसंगामधून आम्ही जातोय शेती करताना. माझ्या बंधूंच्या बाबतीत मी सांगतो की मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. पूर्वी माझे बंधू मोठे बंधू शेती करायचे. त्यांनी शेतीसाठी विहीर आणि पाईपलाईनसाठी सोसायटीचं काही सावकारीचं कर्ज घेतलं होतं. त्यांनी कांदे लागवड केली त्याच्यावर. ते कांद्याचं त्या बियाण्यात फसला. कांदे 100 रुपये क्विंटलने कोणी खाल्ले नाही. इतका मानसिक त्रास झाला का त्याचा मेंदूवर परिणाम झाला. त्या प्रसंगी त्याची सुद्धा आत्महत्या झाली आणि त्या आत्महत्याला सरकार जबाबदार आहे. आणि मॅडम त्याच्यानंतर मी महाविद्यालयीन शिक्षण सोडून मग शेती करायला लागलो. मी तर पूर्वी लग्नच करायचं, मला लग्न करूच वाटत नव्हतं की ह्या समस्येमध्ये बायकोला पण कशाला आणायचं. त्याच्यानंतर इकून तिकून मोठ्या माणसांनी लग्न करायला लावलं. लग्न केल्यानंतर अक्षरशः मुलाबाळ सुद्धा होती म्हणे या शेतीमध्ये आपण एवढं समस्यांमधून जातोय मुलाबाळांना कशाला समस्यांमध्ये घालायचं. तर आपण मुलाबाळांना सुद्धा जन्म देऊ नये असं या थरापर्यंत मी आलो. किती विदारक मनस्थितीतून राज्यातला शेतकरी जातोय, देशातला शेतकरी जातोय हे राजकर्त्यांपर्यंत पोहोचत नसावं बहुतेक. आणि म्हणूनच आत्ता जी घोषणा करण्यात आलेली आहे या पॅकेजमध्ये की वीज बिलाची थकबाकी वीज बिल आहे जी वसुली होणार नाहीये, तुम्हाला काय वाटतं याच्यामुळे तुमच्या परिस्थितीमध्ये फरक पडेल? मागच्या पंचवार्षिकला सुशील कुमार शिंदे यांनी पूर्ण वीज बिल माफी केली होती. परंतु त्याच्यात काहीच बदल झाला नाही, पूर्ण वसूल झालेली बिल बाकी. आणि आत्ता यावर्षी आता आमचं एक ट्रान्सफॉर्म झालेलं आहे, तरी 80% पूर्ण बिल भरल्याशिवाय तो ट्रान्सफॉर्म मिळणार नाही असं अधिकारी सांगतात. तरी हे शासनाचं कुठलंही काही खरं नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहे. 288 आमदारांकडे एकाकडे शेती नाहीये का? सगळे शेतकरीच आहे ना. मग यांना शेतकऱ्यांना विमा संरक्षण कधी पाहिजे? माणसाचा जर विमा उतरवला तो मरोपर्यंत त्याचा विमा असतो. मेल्यानंतर त्याची पॉलिसी होते, त्याचे पैसे मिळतात. मग जर एखाद्या क्रॉपचा आपण विमा उतरवला, तो कांद्याचा असेल, तो मक्याचा असेल, तो द्राक्षाचा असेल, द्राक्षाचा जर विमा आपण उतरवला तर त्याचा ऑक्टोबर ते कटिंग होईपर्यंत म्हणजे हार्वेस्टिंग होईपर्यंत त्याचा विमा पाहिजे का नाही असा एक महिन्यासाठी कुठं विमा असतो का? मग हे शासनाने हे धोरण जे ठरवणार आहे याच्यात विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, कोणताही आमदार असेल, 288 पैकी एकाही आमदाराला हे समजत नाही का? पीक विमा योजना आहे, गारपिटी सारख्या ह्या सगळ्या प्रसंगामध्ये शेतकऱ्याच्या उपयोगीची ठरत नाहीये. मग ती कोणाच्या हिताची वाटते? ही योजना आहे ही कंपन्यांची आहे. आमच्याकडून कर्जातून बळजबरी विम्याचे पैसे कापून घेतात आणि 1 एकर बागेसाठी खर्च येतो 2,00,000 रुपये. आणि विम्याचे माझ्या अंदाजे 1 एकर बागेसाठी त्यांचं विमा संरक्षण 60,000 रुपये, एकतरी 1,25,000 रुपये. आजपर्यंत असं महाराष्ट्रात एखादी केस दाखवा मला विमा कंपन्यामार्फत अशी एखादी महाराष्ट्रात एखादी इनकेस पाहिजे का त्या व्यक्तीला हेक्टरी 1,25,000 रुपये मिळाले असतील. अशी टी व्हीवरती एखादी एक व्यक्ती पाहिजे, महाराष्ट्रातून एक व्यक्ती एकालाही आतापर्यंत हा क्लेम मिळालेला नाहीये. वस्तुस्थिती आहे ते म्हणतायत ते. हे सर्व हिशोब सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतायत म्हणजे ते सरकारला कळत नसतील असं अजिबातच नाही. किंबहुना सरकारमध्ये बसलेल्या सर्व राजकारण्यांना आणि सत्तेवरती जाऊ पाहणाऱ्या सर्व विरोधी पक्षांना शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नाचं भांडवल करायचंय आणि शेतकऱ्यांच्या भांडवलावरच आपल्या राजकारण्याच्या पोळ्या शेकून घ्यायच्या आहेत.